नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्विझी टाईम या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये संक्षिप्त पण परीक्षा उपयोगी माहिती देण्यात आलेली आहे. शालेय विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी खास हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. पहिला, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. 2011 गणनेमध्ये पृथ्वीवर जे काही सजीव आहेत, जमीन व समुद्र या सर्व स्तरावर जे काही सजीव आहेत, त्यांच्या ज्या ज्ञात जाती आहेत त्या सुमारे 87 दशलक्ष जाती ह्या 2011 गणनेनुसार ज्ञात आहेत. मग या सजीवांचं जे गट आणि उपगट बनवण्याची प्रक्रिया आहे त्यालाच जैविक वर्गीकरण असं म्हणतात. मग हे जैविक वर्गीकरण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या परीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर पाहूया. यातील पहिलं वर्गीकरण मांडलं ते कार्ल लिनियस यांनी 1735 मध्ये. त्यांनी सजीवांचे वनस्पती सृष्टी व प्राणीसृष्टी असे दोन प्रकार मांडले. यानंतर 1866 मध्ये अर्नस्ट हेक्केल यांनी सजीवांचे पुन्हा तीन प्रकार मांडले, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणीसृष्टी. तर त्यांनी सृष्टी प्रकारामध्ये एक नवीन प्रकार ॲड केला, तो म्हणजे प्रोटिस्टा. यानंतर 1925 मध्ये चॅटन यांनी सजीवांचं वर्गीकरण केंद्रकाच्या आधारे केलं. त्यांनी सजीवांचे दोन प्रकार मांडले, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. त्यानंतर 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांचं जे वर्गीकरण मांडलं ते चार प्रकारांमध्ये. त्यांनी मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी अशा चार सृष्टींमध्ये जैविक वर्गीकरण केलं. या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं जे वर्गीकरण आहे ते आहे रॉबर्ट हार्डिंग्ज विटाकर यांचं. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे अमेरिकेतील परिस्थितिकी तज्ज्ञ म्हणजेच इकोलॉजिस्ट होते. त्यांनी सजीवांचे एकूण 5 गटांमध्ये विभागणी केली. त्यासाठी त्यांनी जे निकष वापरले, निकष ते असे होते, पेशींची जटिलता, सजीवांचा प्रकार किंवा त्यांची जटिलता, पोषणाचा प्रकार, जीवन पद्धती आणि वर्गानुवांशिक संबंध. या 5 निकषांच्या आधारे त्यांनी सजीवांचं वर्गीकरण मांडलं. तर त्यांनी सजीवांचं वर्गीकरण जे मांडलेलं आहे एकूण 5 प्रकारामध्ये, त्यामध्ये पहिला प्रकार आहे मोनेरा, दुसरा प्रोटिस्टा, तिसरा आहे वनस्पती म्हणजे स्वयंपोषी, चौथा आहे कवक म्हणजेच परपोषी आणि 5वा प्रकार आहे प्राणीवर्गीय. तर यामध्ये जो मोनेरा सृष्टीतील जे सजीव आहे ते आदिकेंद्रके असून एक पेशी असतात. तर प्रोटिस्टा या सृष्टी प्रकारातील सजीव हे दृश्य केंद्रकी आणि एक पेशी असतात. तर बहुपेशीय सजीवांमध्ये पेशी भित्तिकेच्या आधारे त्यांनी सजीवांचे जे 2 प्रकार मांडले प्रमुख, त्यामध्ये त्यांनी वनस्पती आणि कवक यांचा समावेश केला. तर पेशी भित्तिका नसणाऱ्यांमध्ये त्यांनी प्राणीवर्गाला ठेवलं. तर हे जे सर्वाधिक प्रमाण मानण्यात आलेलं जैविक वर्गीकरण आहे ते तुम्हाला चांगलं आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. सृष्टी 1, मोनेरा. तर मोनेरा सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा समावेश होतो, म्हणजे सर्व प्रकारचे जीवाणू हे मोनेरा या सृष्टी प्रकारात येतात. त्याचबरोबर जे नीलहरित शैवाल आहेत त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. तर मोनेरा सृष्टी प्रकारातील जे सजीव आहेत त्यांची लक्षणे, तर ते सजीव एक पेशी असतात, त्याचबरोबर ते स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात. मोनेरा सृष्टीतील सजीव हे आदि केंद्रकी असतात, त्यांच्यात पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. दुसरा सृष्टी प्रकार आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीवांची लक्षणे, या सजीवातील सृष्टीतील सजीव हे एकपेशीय असून त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. प्रचलनासाठी त्यांच्यामध्ये छद्मपाद, रोमके किंवा कशाभिका असतात. तर येथे काही प्रोटिस्टा सृष्टी प्रकारातील सजीवांची उदाहरणे दिलेली आहेत. युग्लिना, वॉलवॉक्स हे स्वयंपोषी आहेत, तर परपोषीमध्ये अमीबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम यांचा समावेश होतो. तिसरा प्रकार आहे कवके, फंगी यांची लक्षणे. कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो. म्हणजे कवक हे सर्व परपोषी असतात जवळजवळ, आणि ते असंश्ली आणि असंश्लेषी आणि दृश्य केंद्रकी सजीव आहेत.
आणि बहुसंख्य कवके ही मृत्युपजीवी असतात, म्हणजेच ते कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात. कवकांची पेशी भित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते, तर काही कवके ही तंतुरूपी असतात आणि त्यांच्या आतील पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रके असतात. येथे काही उदाहरणं दिलेली आहेत. किण्व म्हणजेच ईस्ट, बुरशी, ॲस्पार्जिलस जे की मक्याच्या कणसावरील बुरशी आहे, पेनिसिलियम आणि भूचत्र म्हणजेच मशरूम ही काही कवकांची उदाहरणे येथे दिली आहेत. यानंतर आपण पाहत आहोत सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तर यामध्ये सूक्ष्मजीवांचे प्रमुख दोन प्रकार पडतात, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. तर जे आदी केंद्रकी आहेत त्यामध्ये जीवाणूंचा समावेश होतो, तर दृश्य केंद्रकी जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यामध्ये एकूण 3 सूक्ष्मजीवांचा समावेश होतो, आदिजीव, कवक आणि शैवाल. तर सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भामध्ये जे प्रमाण आपल्याला चांगलं आठवणीत ठेवणं गरजेचं आहे ते इथं दिलेलं आहे. 1 मीटर बरोबर 10^6 मायक्रोमीटर आणि 1 मीटर बरोबरच 10^9 नॅनोमीटर. म्हणजेच 1 मीटर या एककाची 2 रूपे आपल्याला इथं आठवणीत ठेवायची, की मायक्रोमीटरमध्ये 10^6 आणि नॅनोमीटरमध्ये 10^9. सूक्ष्मजीवांचा पहिला प्रकार जीवाणू. यांचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर इतका असतो. यांची पेशी ही आदी केंद्रके असते आणि यांच्या पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, यांना पेशी भित्तिका असते. तर यांचं प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजेच एका पेशीचे 2 भाग तयार होऊन होत असते. जर यांना अनुकूल परिस्थिती मिळाली तर हे 20 मिनिटांमध्ये संख्येने दुप्पट होऊ शकतात. दुसरा प्रकार आहे आदिजीव, ज्याला प्रोटोझोआ असं पण म्हणतात. तर यांचा आकार हा सुमारे 200 मायक्रोमीटर इतका असतो. माती, गोडे पाणी, समुद्र यामध्ये हे सजीव आढळतात. तसेच ते सजीवांच्या शरीरातही राहतात, त्याच्यामुळं ते रोगास कारणीभूत ठरतात. हे सजीव दृश्य केंद्रकी पेशी असणारे एकपेशीय सजीव आहेत. या प्रोटोझोआंची पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. आणि यांचं जे प्रजनन आहे ते द्विखंडन पद्धतीने होते, म्हणजेच अलैंगिक पद्धतीने होते. तर इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. अमीबा, पॅरामेशियम, एंटामीबा, हिस्टोलिटिका, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि युग्लेना ही प्रोटोजोआ म्हणजेच आदिजीव या प्रकारामध्ये मोडणारे सजीव आहेत. यातील पुढचा प्रकार आहे कवके. कवकांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर इतका असतो. हे कवक कुजणारे पदार्थ, वनस्पती, प्राण्यांचे शरीर, कार्बनी पदार्थ यांमध्ये आढळतात. कवकांचे पेशी ही दृश्य केंद्रकी असते आणि कवकांच्या काही प्रजाती ह्या नुसत्या डोळ्याने पण आपल्याला पाहायला मिळतात. यांच्यामध्ये लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही पद्धतीने प्रजनन होतं. तर अलैंगिक पद्धतीने प्रजनन जे होतं ते द्विखंडन किंवा मुकलायन अशा 2 पद्धतीने होतं. तर कवकांची काही उदाहरणे ईस्ट, कॅन्डिडा, आळंबी ही काही कवकांची उदाहरणे आपण घेऊ शकतो. पुढील प्रकार आहे शैवाल. शैवालांचा आकार हा 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर इतका असतो. शैवाल पाण्यामध्ये वाढतात. हे सूक्ष्मजीव दृश्य केंद्रकी एकपेशीय आणि स्वयंपोषी सजीव आहेत. यांच्या पेशीतील हरित लवकाच्या साह्याने ते प्रकाश संश्लेषण करतात. क्लोरेल्ला, क्लॅमिडोमोनास ही काही शैवालांची उदाहरणे. तर शैवालांच्या काही थोड्या प्रजातीच ह्या एकपेशीय असतात, तर बहुतेक इतर सर्व शैवाले हे नुसत्या डोळ्याने दिसतात. यातील शेवटचा प्रकार आहे विषाणू. विषाणूंचा आकार हा सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका लहान असतो. विषाणूंना सामान्यतः सजीव मानलं जात नाही किंवा सजीव निर्जीवाच्या सीमारेषेत आहेत असं मानलं जातं. मात्र त्यांचा अभ्यास हा सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये म्हणजेच मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. विषाणू हे जीवाणूंच्या तुलनेत 10 ते 100 पटीने लहान असल्यामुळं ते फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. विषाणू हे स्वतंत्र कणांच्या स्वरूपामध्ये आढळतात. विषाणू म्हणजे DNA म्हणजेच डी ऑक्सिरायबोन्युक्लिक आम्ल किंवा RNA म्हणजेच रायबोन्युक्लिक आम्ल यांपासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते.
वनस्पती व प्राण्यांच्या जीवन पेशीतच ते राहू शकतात हे विशेष, व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रतिने बनवितात, स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात आणि जी यजमान पेशी आहे त्यांना नष्ट करून प्रतिकृती मुक्त होतात. मुक्त विषाणू पुन्हा नवीन पेशींना संसर्ग करतात. म्हणून प्राणी आणि वनस्पती या दोन्हींसाठी विषाणू हे खूप घातक सिद्ध होतात. प्रकरण दुसरे, आरोग्य व रोग. रोगांचे प्रकार. रोगांचे प्रकार प्रमुख दोन पडतात, एक कालावधीनुसार आणि दुसरा आहे कारणानुसार. कालावधीनुसार जे रोग असतात ते दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग अशा दोन प्रकारांमध्ये विभागले जातात. तर कारणानुसार जे रोग असतात ते अनुवांशिक रोग आणि उपार्जित रोग या दोन प्रकारांमध्ये मोडले जातात. अनुवांशिक रोगाविषयी आपल्याला माहीत आहे. तर उपार्जित रोग म्हणजे असे रोग जे संसर्गजन्य किंवा असंसर्गजन्य असतील. मग संसर्गजन्य रोगांमध्ये सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू अशा रोगांचा समावेश होतो. तर असंसर्गजन्य रोग मधुमेह, हृदयविकार अशा रोगांचा समावेश होतो. तर याविषयी आपण विस्ताराने पाहूया. क्षय म्हणजेच ट्युबरक्युलॉसिस हा संसर्गजन्य रोग आहे. याचा कारक म्हणजे जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हा आहे. संक्रमणाची कारणे, रोग्याची थुंक, हवेमार्फत प्रसार, रोग्याच्या सान्निध्यात दीर्घकाळ राहणे किंवा त्याच्या वस्तू वापरणे. लागण झालेल्या रोग्याची लक्षणे, दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणे, श्वासोच्छ्वास प्रक्रियेत त्रास होणे. यावरील उपचार म्हणजे BCG लस टोचून घेणे. इतरांना लागण होऊ नये म्हणून रुग्णाला दुसऱ्या इतरांपासून वेगळे ठेवावे लागते. त्याचबरोबर डॉट ही जी उपचार पद्धती आहे पूर्ण आणि नियमितपणे घेणे गरजेचे असते. कावीळ, हेपॅटायटिस हा विषाणूजन्य आजार आहे. ABCD या सिरीजमधील हेपॅटायटिस या विषाणूमुळे हा आजार होतो. संक्रमणाचे प्रमुख कारण म्हणजे पाणी आणि त्याचबरोबर रुग्णासाठी वापरलेल्या सुया आणि दूषित रक्तपराधन. तर याची लक्षणे म्हणजे भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी येते, थकवा जाणवतो, मळमळ होते, उलटी येते, त्याचबरोबर राखाडी रंगाची विष्ठा. ही अशी काही लक्षणे आहेत या आजारातील. तर हा आजार होऊ नये म्हणून आणि आजार झालेल्या व्यक्तीला उपचार म्हणून पाणी उकळून व गाळून पिणे, स्वच्छताग्रहांचा वापर करत असताना हात स्वच्छ साबणाने धुणे यासारखी काळजी घेणे गरजेचे असते. अतिसार किंवा हगवण किंवा डायरिया हा पण संसर्गजन्य रोग आहे. जीवाणू किंवा विषाणूमुळे होतो. तर दूषित अन्न व पाणी सेवन केल्यामुळे याची बाधा होते. तर याची लक्षणे म्हणजे पोटदुखी, पाण्यासारखी पातळ जुलाबेने. तर यावरील उपचार म्हणून अन्न झाकून ठेवणे, पाणी उकळून व गाळून पिणे आणि त्याचबरोबर जलसंजीवनी म्हणजेच ORS घेणे. पटकी म्हणजेच कॉलरा हा जीवाणू विब्रियो कॉलरी पासून होतो. तर संक्रमणाचे माध्यम म्हणजे दूषित अन्न व पाणी. तर याची लक्षणे देखील उलट्या व तीव्र जुलाब होणे, पोट दुखणे, पायांत पेटके येणे. तर यावरील उपचार म्हणून स्वच्छता राखावी लागते. उघड्यावरील अन्नपदार्थ खायला नाही पाहिजे, पाणी उकळून पिणे, त्याचबरोबर कॉलरा प्रतिबंधक लस घेणे. विषमज्वर म्हणजेच टायफॉइड हा जीवाणूजन्य आजार आहे. साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. याचं पण कारण दूषित अन्न व पाणी हेच आहे. तर याची लक्षणे म्हणजे भूक मंदावते, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ येणे, अतिसार आणि 104° फॅरनहाईट पर्यंतचा ताप येणे. तर यावरील उपचार म्हणून स्वच्छ व निर्जंतुक पाणी पिणे, लसीकरण करून घेणे आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असते. डेंग्यू साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. तर डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळ्या रोगास कारणीभूत ठरत असतात. त्यापैकीच एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामुळे डेंग्यू हा संसर्गजन्य रोग होतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील DEN1-2 या विषाणूमुळे होतो. तर डेंग्यूची काही लक्षणे, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांच्या खोबणीत दुखते. त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे रक्तातील रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स यांचे प्रमाण कमी होते, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. इतर काही महत्त्वाचे, हिवताप हा रोग अनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो.
तर हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. तर ॲनाफिलस व एडिस डासाचे वास्तव्य हे स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डास हा प्रदूषित किंवा गटारातील पाण्यामध्ये वास्तव्य करतो. स्वाइन फ्लू. स्वाइन फ्लूचा संसर्ग हा डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच काही प्रमाणामध्ये माणसामुळे सुद्धा होतो. स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा जो प्रसार आहे तो रोग्याच्या घामातून होतो, तसेच नाकातील, घशातील स्त्राव आणि थुंकीतूनही त्याचा प्रसार होतो. तर स्वाइन फ्लू झालेल्या रोग्याची लक्षणे धापाल लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे किंवा शरीर दुखणे. तर स्वाइन फ्लूचे निदान कसे करायचे? स्वाइन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यासाठी घेतला जातो. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे. मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा असंसर्गजन्य रोग आहे. स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही, म्हणजेच ह्या विकाराला मधुमेह असे म्हणतात. तर याची लक्षणे म्हणजे रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे आढळतात. तर मधुमेहाची कारणे म्हणजे अनुवांशिकता सुद्धा असू शकते, त्याचबरोबर अतिलटपणा, व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव आणि त्याचबरोबर मानसिक ताणतणाव हे सुद्धा त्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. तर सध्या देशामध्ये 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण हे भारतात आढळतात. हृदयविकार. हृदयरोगावर प्राथमिक उपचार. पहिल्यांदा 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करणे, त्यानंतर रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासणे, त्यानंतर रुग्णाला कडक पृष्ठभागावर झोपवून त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्या छातीवर दाब देणे. या पद्धतीला कंप्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे COLS असे म्हणतात. यामध्ये एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीने 30 वेळा छातीच्या बरोबर मध्यभागी दाब द्यावा लागतो. तर हृदयविकारावर केली जाणारी उपचार पद्धती अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, पेसमेकर बसविणे, स्टेंट्स टाकणे आणि हृदय प्रत्यारोपण यासारख्या उपचार पद्धती आज उपलब्ध आहेत. इतर काही महत्त्वाचे: गुरे किंवा जनावरे यांना पिकोर्ना विषाणूची बाधा होते, वनस्पतींना टोमॅटो विल्ट किंवा तंबाखू मोजाईक या विषाणूंची बाधा होते, तर बॅक्टेरियोफोज हे विषाणू जीवाणूंवर हल्ला करतात. आदिजीवामुळे होणारे रोग: एंटामिबा हिस्टोलिटिका या आदिजीवामुळे अमांश हा रोग होतो, तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्समुळे मलेरिया किंवा हिवताप हा रोग होतो. प्रकरण तिसरे, बल व दाब, जडत्व. वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. म्हणूनच बाहेरून बल प्रयुक्त न केल्यास स्थिर स्थितीतील वस्तू ही स्थिर राहते आणि गतिमान स्थितीतील वस्तू ही गतिमान राहते. जडत्वाचे प्रकार. पहिला प्रकार विराम अवस्थेतील जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात. जसे की बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. दुसरा प्रकार आहे गतीचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होऊ शकत नाही त्यास गतीचे जडत्व असे म्हणतात. जसे की फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही काळ फिरत राहतो आणि बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी हे पुढच्या दिशेने फेकले जातात. जडत्वाचा तिसरा नियम म्हणजे दिशेचे जडत्व. वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व असे म्हणतात. जसे की वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात.
एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब किंवा प्रेशर असे म्हणतात. तर दाबचं सूत्र आहे बल भागिले ज्यावर बल प्रयुक्त केले जात आहे त्याचे क्षेत्रफळ. दाबाचे एकक बलाचे SI पद्धतीतील एकक आहे न्यूटन आणि क्षेत्रफळ आहे मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटर. म्हणूनच दाबाचे एकक न्यूटन प्रति मीटर स्क्वेअर असे होईल, यालाच पास्कल असे म्हणतात. तर हवामानशास्त्रात दाबाचे एकक बार हे आहे आणि 1 bar = 10^5 पास्कल असा आहे. तर दाब ही अदिश राशी आहे. स्थायूवरील दाब हवेत ठेवलेल्या सर्व स्थायू पदार्थांवर हवेचा दाब असतोच. स्थायूवर एखादे वजन ठेवले तर त्या वजनामुळे स्थायूवर दाब पडतो. तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. द्रवाचा दाब प्रेशर ऑफ लिक्विड एकाच पातळीत द्रवाचा दाब एकच असतो, तसेच द्रवाच्या खोलीप्रमाणे त्याचा दाब वाढत जातो. दिलेल्या चित्रामध्ये इथे 1, 2, 3 ठिकाणी जे छिद्र पाडलेले आहेत त्यावरून आपल्याला ते समजू शकतं की सर्वात खालच्या म्हणजेच खोल ठिकाणच्या छिद्रातून जी पाणी वाहण्याची गती आहे ती जास्त आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरचं जे छिद्र आहे त्यातून त्यापेक्षा थोड्या कमी दाबाने पाणी बाहेर येत आहे आणि तिसऱ्या छिद्रातून त्यापेक्षाही कमी दाबाने पाणी किंवा प्रेशरने बाहेर पाणी येत आहे. तर यावरून हे सिद्ध होतं की खोलीप्रमाणे पाण्याचा दाब किंवा द्रवाच्या खोलीप्रमाणे दाब हा वाढत जात असतो. वायूचा दाब गॅस प्रेशर सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू अशी संज्ञा आहे फ्लुइड. पात्रातील द्रायू पात्राच्या सर्वच पृष्ठभागावर भिंतीवर व तळावर आतून दाब प्रयुक्त करत असतो. बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब हा सर्व दिशांनी समरूपाने म्हणजे समान पद्धतीने प्रयुक्त होत असतो. वातावरणीय दाब ॲटमॉस्फेरिक प्रेशर पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे, या आवरणालाच वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हवेचे म्हणजेच वातावरण आहे. त्यापुढेही सुमारे 400 किलोमीटरपर्यंत ते वातावरण असते, परंतु अतिशय विरल स्वरूपामध्ये. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे संबोधले जाते. तर हवेचा दाब म्हणजेच वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर असते. समुद्रसपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 atmosphere असे म्हणतात. जसजसे समुद्रसपाटीपासून वर जाऊ तसतसा हवेचा दाब हा कमी कमी होत जातो. 1 atmosphere म्हणजेच 101 × 10^5 pascal म्हणजेच 1 bar = 10^ millibar म्हणजेच 1 millibar = 10^2 pascal ज्याला हेक्टो पास्कल म्हणून ओळखलं जातं. तर वातावरणीय दाब हा मिलीबार किंवा हेक्टो पास्कल या एककामध्ये सांगितला जातो. वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूंनी सारखा असतो. तर 1 meter square पृष्ठभाग असलेल्या टेबलावर समुद्र सपाटीस 101 × 10^5 pascal इतका दाब प्रयुक्त होत असतो. दिलेल्या चित्रामध्ये रिकामी बाटली चेंडू हे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत आहेत. याउलट पाण्याने पूर्ण भरलेली बाटली ही पाण्याच्या आत तरंगत आहे, ती पूर्णही बुडत नाही. तर आतील पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकाम्या बाटलीचे वजन हे नगण्य आहे. अशी बाटली पूर्ण बुडतही नाही आणि वरही येत नाही. याचा अर्थ पाणी भरलेल्या बाटलीच्या खालच्या दिशेने एखादे म्हणजे दिशेने गुरुत्वीय बल प्रयुक्त होत आहे, तर त्याच्या विरुद्ध वरच्या दिशेने पण एखादे बल प्रयुक्त होत आहे आणि त्यामुळेच बाटली ही पाण्यामध्ये पूर्ण बुडतही नाही आणि वर तरंगतही नाही. तर हे बल बाटलीच्या सभोवतालच्या पाण्यातूनच उद्भवले असणार. मग पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूच्या वरच्या दिशेने अशा प्रकारचे जे बल प्रयुक्त होते त्यालाच प्लावक बल असे म्हणतात. प्लावक बल 2 गोष्टींवर अवलंबून असते, वस्तूचे आकारमान आणि द्रवाची घनता.
वस्तूचे आकारमान द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल जास्त असते आणि द्रवाची घनता जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त असते. एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू बुडेल, द्रवात बुडेल किंवा वर येऊन तरंगेल की द्रवाच्या आत तरंगेल हे कसे ठरते? प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू तरंगते, प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते आणि प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल तर वस्तू द्रवामध्ये तरंगत राहते. आर्किमिडीजचे तत्व. एखादी वस्तू द्रवामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रवाच्या वजना इतके असते, हे बल असते. तर आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीचे गणिती होते. त्यांनी पायचे मूल्य हे आकडेमोड करून काढून दाखवले. भौतिकशास्त्रातील तरफा, कप्पी, चाके यासंबंधींचे त्यांचे ज्ञान हे ग्रीक सैन्याला रोमन सैन्याशी लढताना उपयोगी सिद्ध ठरले. तर भूमिती यांत्रिकीमधील त्यांच्या कामाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. बाथटबमध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सांडणारे पाणी पाहून त्यांनी वरील तत्वाचा शोध लावला होता, म्हणजेच द्रायूच्या वजना इतके हे वजन म्हणजे बल हे वस्तूने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजना इतके असते हे त्यांनी त्यावेळेस शोधून काढले. तर युरेका, युरेका म्हणजे मला सापडले, मला सापडले असे ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते. तर आर्किमिडीजच्या तत्वाची उपयुक्तता ही मोठी आहे. जहाजे, पाणबुड्या यांच्या रचनेत यांचे तत्व वापरले जाते. तर दुग्धता मापी, आर्द्रता मापी ही उपकरणे ही त्यांच्याच म्हणजे आर्किमिडीज यांच्या तत्वावर आधारित आहेत. पदार्थाची घनता व सापेक्ष घनता. घनता वस्तुमान किंवा आकारमान. घनतेचे एकक एसआय पद्धतीत किलोग्राम मीटर घन आहे. पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा गुणधर्म उपयोगी ठरतो. पदार्थाची सापेक्ष घनता पाण्याच्या घनतेच्या तुलनेत व्यक्त केली जाते. सापेक्ष घनता, पदार्थाची घनता किंवा पाण्याची घनता हे समान राशींचे गुणोत्तर प्रमाण असल्याने यास एकक नाही. सापेक्ष घनतेलाच पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व असे म्हणतात. प्रकरण पाचवे, अणूचे अंतरंग. द्रव्य हे रेणूंचे बनलेले असतात. रेणू अणूंपासून बनलेले असतात, म्हणजेच अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक. सर्व भौतिक व रासायनिक बदलांमध्येही आपली रासायनिक ओळख कायम राखणाऱ्या मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. तर द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते असे भारतीय तत्वज्ञ कणाद यांनी सांगितले. द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असतात त्यास कणाद मुनींनी परमाणू हा शब्द प्रयोग केला आणि परमाणू या शब्दाचा अर्थ होतो लहानात लहान कण. त्यांनी असेही मत मांडले होते की परमाणू हे अनाशवंत असतात किंवा परमाणू अनाशवंत असतो. ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटिस यांनीही असेच मत मांडले होते. त्यांनी असे प्रतिपादन केले होते की द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असतात आणि ह्या कणांना कापता येत नाही. द्रव्याच्या या लहान कणांना त्यांनी ॲटम असे नाव दिले. ॲटम हा ग्रीक भाषेतील ॲटमॉस या शब्दापासून बनलेला शब्द आहे आणि याचा अर्थ होतो कापता न येणारा. जॉन डाल्टनचा अणुसिद्धांत. त्यांनी 1803 हा सिद्धांत मांडला. त्यांच्या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असतात. अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात आणि एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात. भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते. डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते. त्यांनी वर्णन केलेला अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी 1904 मांडलेले प्लम पुडिंग प्रारूप. अणूमध्ये सर्वत्र धन प्रभार पसरलेला असतो. त्यामध्ये ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन जळवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन हे इलेक्ट्रॉनवरील ऋण प्रभारामुळे होते. त्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो हे त्यांनी सर्वप्रथम प्लम पुडिंग
या अनुप्रारूपाच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलं. तर प्लम पुडिंग म्हणजे एक प्रकारचा केक आहे जो क्रिसमसमध्ये बनवतात. पूर्वी पाश्चात्य देशांमध्ये या पदार्थामध्ये प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घालत असत, परंतु आजकाल बेदाणे किंवा खजूर वापरतात. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी 1911 मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले, ते त्यांनी केलेल्या विकिरण प्रयोगाच्या साहाय्याने. त्यांच्या मते अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान हे एकवटलेले असते. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण हे परिभ्रमण करीत असतात. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकावरील धन प्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे. या नियमानुसार रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणु हा अस्थायी ठरतो, मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणु सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील्स बोर यांनी मांडलेल्या अणुप्रारूपाने दूर झाली. बोर यांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप 1913 मध्ये मांडले. ते डॅनिश वैज्ञानिक होते. बोरच्या अणुप्रारूपाची महत्वाची आधारभूत तत्वे म्हणजे अणुच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा हा उत्सर्जित करतो. अणूची संरचना याविषयी सर्वमान्य झालेली काही मूलभूत तत्वे. अणूमध्ये केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग मिळून 3 अवअणुकणांचा समावेश होतो. केंद्रकामध्ये जे 2 अवअणुकण असतात त्यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असे म्हणतात. त्यांची नावे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धन प्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धन प्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश हा पी या संज्ञेने करतात. प्रोटॉनवरील धन प्रभार हा -1e एवढा असतो. 1e बरोबर 1.6×10^-19 कुलोम. त्यामुळे केंद्रकावरील एकूण धन प्रभार ई ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढे असते. अणुच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे मूलद्रव्यांचा अणुअंक असून तो झड या संज्ञेने दर्शवितात. एक प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 युनिफाइड मास इतके असते. 1 डाल्टन म्हणजे 1 युनिफाइड मास बरोबर 1.66×10^27 ग्रॅम. हायड्रोजनच्या एका अणुचे वजनसुद्धा 1 युनिफाइड मास इतकेच असते. न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण असून त्याचा निर्देश एन या संज्ञेने करतात. 1 युनिफाइड मास इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळला तर सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 युनिफाइड मास इतकेच असते. म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच न्यूट्रॉनचे वस्तुमान असते. केंद्रकाबाहेरील भाग. अणुच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा समावेश होतो. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित अवअणुकण असून त्याचा निर्देश या संज्ञेने करतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर 1 एकक ऋण प्रभार असतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य मानता येते. अणुच्या केंद्रकाबाहेरील भागातील
इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा ह्या पदाऐवजी कवच किंवा शेल हे पद वापरतात. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. जसे की केंद्रकाच्या सर्वात जवळच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही इतर कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या तुलनेत कमी असते. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्ये इतकीच असते. त्यामुळे विद्युत प्रभारांचे संतुलन होऊन अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन होतो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे नगण्य असल्याने अणुचे वस्तुमान प्रामुख्याने केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. अणुमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असतो. अणुवस्तुमानांक हा ए या संज्ञेने दर्शवितात. अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित स्वरूपामध्ये दर्शवितात. येथे घेतलेल्या या उदाहरणातील चिन्हांकित संकेतांचा अर्थ होतो की ओ ही अणुसंज्ञा आहे, 16 हा अणुवस्तुमानांक आहे आणि 8 हा अणुअंक आहे. त्याचबरोबर हेही समजते की 8 ही प्रोटॉन संख्या आहे. आणि यातून हे पण समजतं की जर 16 मधून 8 मायनस केले तर न्यूट्रॉन म्हणजे जी शिल्लक अंक मिळतो, वजाबाकी मिळते आपल्याला, ती म्हणजे न्यूट्रॉनची संख्या असते. इलेक्ट्रॉन वितरण. बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच म्हणतात, तर त्याच्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच, आणि यानुसार कवचाचा क्रमांक वाढत जातो. तर कवचाच्या क्रमांकासाठी एन ही संज्ञा वापरली जाते. एन बरोबर 1, 2, 3, 4 या क्रमांकानुसार कवचांना KLMN या संज्ञांनी संबोधलं जातं. तर प्रत्येक कवचामध्ये जास्तीत जास्त 2N² या सूत्राने मिळालेल्या संख्ये इतके इलेक्ट्रॉन असू शकतात. यांचे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनांची ऊर्जा वाढते. दिलेल्या तक्त्याचा जर आपण विचार केला तर 2N² या सूत्राने मिळालेली जी इलेक्ट्रॉन संख्या आहे त्यामध्ये के या पहिल्या कवचामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन मिळतात, तर शेवटच्या एन या कवचामध्ये आपल्याला 32 इलेक्ट्रॉन मिळतात. म्हणजे यावरून आपल्याला हे समजतं की केंद्राच्या सर्वात जवळ जे कवच असतं त्याची ऊर्जा क्षमता ही सर्वात कमी असते, आणि जसजसं त्यापासून दूर जावत असतं तसं कवचाची ऊर्जा क्षमता ही वाढत जाते. तर मग यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की केंद्रकापासून जसजसे दूर होत जावे तसतसे इलेक्ट्रॉन जी संख्या वाढते आणि त्यानुसार कवचाची ऊर्जा क्षमता देखील वाढत जाते. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. KLMN या कवचांमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2, 18, 2, 8, 18, 32 इतके इलेक्ट्रॉन सामावू शकतात आणि हीच कवचांची कमालधारकता असते. तर कवचांच्या कमालधारकतेनुसार अणुमधील इलेक्ट्रॉनांचे कवचांमध्ये वितरण होते. एखाद्या मूलद्रव्याच्या अणुमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. संयुजा. मूलद्रव्याची संयुजा, संयुगातील रासायनिक बंध यांच्या संबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन संरूपणामुळे स्पष्ट होतात. अणु आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. अणुची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन संरूपणावरून ठरते हे आपण आकृतीत पाहू शकतो. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच असे म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होत. यावरून अणुच्या संयुजेचा संबंध अणुमधील संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येशी असल्याचे दिसून येते. यावरून अणुच्या संयुजेचा संबंध अणुमधील संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येशी असल्याचे दिसून येते. हेलियम व नियॉन या मूलद्रव्यांकडे पाहिले तर असे दिसून येते की या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांचे अणु हे इतर कोणत्याही अणुबरोबर संयोग पावत नाहीत, कारण ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत. याचाच अर्थ असा होतो की यांची संयोजा ही शून्य आहे. हेलियमच्या अणूत K
के ह्या पहिल्या कवचामध्ये दोन इलेक्ट्रॉन सामावलेले असतात. हेलियममध्ये इलेक्ट्रॉन असलेले फक्त एकच के कवच आहे व तेच बाह्यतम कवच सुद्धा आहे. के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n² या सूत्राने 2 आहे, म्हणजेच हेलियमचे बाह्यतम कवच पूर्ण भरलेले असते. यालाच हेलियममध्ये इलेक्ट्रॉन द्विक असते असे म्हणतात. नियॉन ह्या निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन संरूपणात के व यल ही दोन कवच असून यल हे संयुजा कवच आहे. यल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे. आकृतीवरून आपल्याला हे समजते की नियॉनचे संयुजा कवच पूर्ण भरलेले आहे. यालाच नियॉनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक आहे असे म्हणतात. के यल एम ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे ॲरगॉन. यम ह्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n² 18 येते, परंतु ॲरगॉनमध्ये यम ह्या कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ निष्क्रिय वायूंच्या संयुजा कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात. याचा अर्थ असा होतो की संयुजा कवचात इलेक्ट्रॉन अष्टक असते. इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयुजा 0 असते. निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहता असे दिसते की त्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही, त्यांची इलेक्ट्रॉन अष्टके अपूर्ण आहेत. हायड्रोजनच्या बाबतीत असे म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे. समस्थानिके. मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख असतो. निसर्गामधील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान असतो, परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो. मूलद्रव्यांच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. उदाहरणार्थ कार्बन. कार्बनचे एकूण 3 समस्थानिके आपल्याला मिळतात, C12, C13 आणि C14. तर समस्थानिकांची प्रोटॉन संख्या ही समान असते आणि त्यांची न्यूट्रॉन संख्या पाहिली तर आपल्याला भिन्न मिळते. कार्बन 12 न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांची संख्या समान आहे, परंतु कार्बन 13 आपल्याला प्रोटॉन 6 मिळतात, परंतु न्यूट्रॉन इथे 7 आहेत. त्याचबरोबर कार्बन 14 आपल्याला न्यूट्रॉनची संख्या ही 8 दिसते. समस्थानिकांचे उपयोग. काही मूलद्रव्यांची समस्थानिके ही किरणोत्सारी असतात आणि त्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला जातो. युरेनियम 235 चा उपयोग हा केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीमध्ये होतो. तर कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारावर कोबाल्ट 60 या किरणोत्साराचा उपयोग होतो. गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचार म्हणून आयोडीन 131 वापर केला जातो. तर किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग हा जमिनीखालून जे नळ जातात त्यांची चिरा शोधण्यासाठी सुद्धा केला जातो आणि त्याच कामी सोडियम 24 येते. अन्नपदार्थांमध्ये जी काही सूक्ष्मजीवांची वाढ होते ती रोखण्यासाठी परिरक्षक म्हणून सुद्धा किरणोत्सारी पदार्थांचा किंवा समस्थानिकांचा उपयोग केला जातो. तर C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग हा जीवाश्मांचे वय ठरविण्यासाठी केला जातो. जीवाश्मांचे वय हे C14च्या साह्याने ठरविले जाते. अणुभट्टी किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर. तर अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करता येते आणि त्याचं संयंत्र म्हणजेच अणुभट्टी होय. तर अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात आणि अणुमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त केली जाते. संबंधित केंद्रकीय अभिक्रिया समजून घेण्यासाठी युरेनियम 235 अणुइंधनाचे उदाहरण आपण येथे घेऊ. तर मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 235 ह्या समस्थानिकाच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके आणि त्याचबरोबर 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. मग ह्या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर आणखी युरेनियम 235 केंद्रकाचे विखंडन घडते
घडून येते. अशा प्रकारे ही विखंडनाची श्रृंखला अभिक्रिया चालूच राहते. यामध्ये केंद्रातून मोठ्या प्रमाणावर केंद्रकीय ऊर्जा बाहेर पडते आणि संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी श्रृंखला अभिक्रिया ही नियंत्रित ठेवावी लागते. अणुभट्टीमध्ये ही श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग आणि संख्या कमी करण्याची गरज भासते आणि त्यासाठी पहिली पद्धत आहे ती म्हणजे संचलक किंवा मंदकचा उपयोग. न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइड किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून उपयोग होतो. दुसरा आहे नियंत्रक. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींच्या कांड्या वापरल्या जातात. तर विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साह्याने टर्बाईन्स चालवली जातात व वीज निर्मिती होते. भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रकामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. तर भारतामध्ये अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. तर भारतामध्ये थोरियम 232 या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात किंवा आढळतात. तर वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी म्हणून थोरियम 232 पासून युरेनियम 223 थोरियम 232 पासून युरेनियम 233 या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे.